या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। करूळ घाट राहणार बंद, राजकोट किल्ल्याचं बदललं स्वरूप आणि चैत्यभूमीत महामानवास अभिवादन। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। कणकवली तालुक्यात कोंडिया गावामध्ये एका काजू बागेच्या ठिकाणी भर दिवसा बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आला। हा बिबट्या लोकांच्या वर्दळीनंतर देखील पळून गेला नाही। त्यातच येथील ग्रामस्थांपैकी एकानं तर बिबट्याच्या जवळ जाण्याचा स्टंट देखील केलाय। मात्र सुदैवानं त्या बिबट्याकडून साऱ्या प्रकारानंतर शांत राहण्याची भूमिका घेतल्यानं हा बिबट्या जखमी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेत, मात्र काही वेळानंतर हा बिबट्या पुन्हा जंगल भागात पसार झाला। मात्र या सगळ्यात चर्चा रंगली होती ती स्टंट करणाऱ्या ग्रामस्थाची। थांबा थांबा थांबा, तो भाडा लागला, पायाक लागला, पायाक लागला। कोणी पाहते का बोलव ना? काय सांगशी आणि काय सांगते? त्याला बार बीर कोणत्याने लावलं नाही, लागलं नाही काय। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल। येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळतू। अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू। सावंतवाडी शहरातील एकमेव जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली राजघराण्याच्या स्मशानभूमीतील माठ्याची जत्रा गुरुवारी 7 डिसेंबरला साजरी होणार आहे। राजेसाहेब खेमसावंत तिसरे यांच्या माठ्यात सकाळपासून धार्मिक विधी होणार असून दुपारपासून दर्शन सुरू होणार आहे। इतर जत्रा या रात्रीच्या भरतात, ही जत्रा सकाळी भरते। रात्री या जत्रोत्सवाची सांगता असते। राजश्री तिसरे खेमसावंत हे विद्याप्रेमी, विद्येची अभिरुची असलेले एकमेव राजा होते। दानशूर राजा म्हणून त्यांची ख्याती होती। त्यांनी अनेक लोकांना, देवस्थानांना जमिनी आणि रोख रक्कमा दिल्या होत्या। आज संस्थानाची इनामं चालू आहेत, त्यातील बरीच इनामे ही त्यांच्या काळातील आहे। त्यांच्या काळातील एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध देवस्थान श्रीदेव आत्मेश्वर देवस्थान। हे देवस्थान त्यांच्या कारकिर्दीतील असून मंदिरासमोरील तळीला देखील जाज्वल्य इतिहास आहे। खेमसावंत राजश्री हे वयाच्या 54व्या वर्षी 25 सप्टेंबर इ.स. 1803 निवर्तले। माठेवाडा इथं संस्थांच्या पराक्रमी राजांची स्मारक उभारण्याची परंपरा आहे। याला माठे असं संबोधलं जातं। या ठिकाणी राजेसाहेब, सती केलेल्या राणीसाहेब यांच्या माठी आहे। या सर्वांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून प्रत्येक माठीची दैविक दृष्ट्या ख्याती आहे।
स्त्री शक्तीचा जागर आणि संस्थांच्या वीर वंशजांची आठवण म्हणून माठ्यांच्या ठिकाणी जत्रोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी असलेल्या भागीरथी देवी सावंत भोसले यांच्या माठीत सुहासिनी पूजा करतात. या ठिकाणी पूजा केल्यानं पुण्य मिळतं अशी श्रद्धा असल्यानं सुहासिनी या ठिकाणी दर्शनासाठी येतात. तिसऱ्या खेम सावंतांचे माठे हे दैविकदृष्ट्या प्रसिद्ध असून या ठिकाणी दरवर्षी जत्रा भरते. सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील लोक या जत्रोत्सवास आवर्जून येतात. जिल्ह्यातील इतर जत्रा या रात्रभर चालतात, मात्र ही जत्रा दिवसा भरते. संस्थांच्या वीर वंशजांचं स्मरण माठ्याच्या जत्रोत्सवात केलं जातं. सावंतवाडी शहरात होणारा हा एकमेव आणि ऐतिहासिक जत्रोत्सव आहे. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा. MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत. आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. दादर येथील चैत्यभूमी इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण तरेकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर इकबाल सिंह चहल, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर भदंत राहुल बोधी महाथेरो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. बृहन मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा ही माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीसह दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात देखील विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सामाजिक उपक्रमातून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्तानं अर्चना फाउंडेशनच्या वतीनं वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला इथं करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात डॉक्टर अजय दरेकर यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी येणाऱ्या अडचणी, कोणतं क्षेत्र निवडावं या सर्व गोष्टींचं सखोल मार्गदर्शन केलं. मनोज तिरोडकर यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केलं. यावेळी वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, वेंगुर्ला शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय लिंगवत,
तुळस अध्यक्ष अवधूत मराठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विवेक गवस, वेंगुर्ला शहर सचिव स्वप्नील राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. तर दोडामार्ग तालुक्यात वाढदिवसाच्या निमित्तानं श्रीदेवी माऊली मंदिर साटेली इथं जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ यांच्या कृष्ण भोजन या नाट्यप्रयोगाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी नाट्यरसिकांनी उपस्थित राहून नाट्यप्रयोगाचा आनंद घेतला. नाट्यप्रयोग सादर करणारे कलाकार आणि आयोजक विजय साटेलकर आणि समस्त साटेली ग्रामस्थांचे खारेंनी आभार व्यक्त केले. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. गोवा नाविली मतदारसंघ आमदार तथा कदंबा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर आणि दवर्ली दिकरपाल ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी मंगळवारी 5 डिसेंबरला वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विविध प्रकल्पांना भेट दिली. या सर्व प्रकल्पांच्या यशस्वीतेबाबत मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रशासन, नागरिक यांच्या सामुदायिक कामकाजाबाबत गौरवोद्गार काढून वेंगुर्ल्यातील शून्य कचरा प्रकल्प गोवा राज्यात राबवण्याबाबत मानस व्यक्त केला. राष्ट्रीय स्तरावर अव्वल नामांकन प्राप्त वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ शून्य कचरा प्रकल्प तसेच येथील विकसित करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध प्रक्रिया केंद्राची गोवा विधानसभा आमदार तथा कदंबा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास यशवंत तुयेकर यांच्यासहित दवर्ली दिकरपाल ग्रामपंचायतचे सरपंच संतोष नाईक, उपसरपंच सायमन कार्यालो, ग्रामपंचायत सदस्य साईश राजाध्यक्ष, विद्याधर आर्ले, मिशेल मिरांडा, संपदा नाईक, व्हीडीसीचे चेअरमन जयानंद देसाई, मेंबर दिनेश माने, रवी अमरापूरकर, नारायण कांबळी यांच्यासहित नावेली मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पाहणी केली. सुरुवातीला मान्यवरांना नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह या ठिकाणी वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत बनवण्यात आलेल्या स्वच्छता संकल्पनेवर आधारित विविध व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नाविन्यपूर्ण विकास कामे यांची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ आणि अधिकारी सागर चौधरी यांनी दिली. वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ व इतर विविध विकास कामांच्या प्रकल्पांना भेटी देण्याकरिता खास करून आपल्या गोव्याचे नावेली मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार महोदय जुवेकर साहेब तथा कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे चेअरमन हे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्यासोबत राजाध्यक्ष सर व नावेलीमधल्या ग्रामपंचायतीची संपूर्ण सरपंच, उपसरपंच व सदस्य यांची सर्वांची टीम आज या आपल्या गार्बेज कंपोस्ट डेपोला त्यांनी व्हिजिट केली आहे. सर्व इथं राबवल्या जाणाऱ्या कचरा व्यवस्थापन प्रक्रियांना त्यांना स्वतः प्रत्यक्ष भेट दिली, त्याची माहिती सखोल जाणून घेतली, त्यांना येणाऱ्या विविध समस्या त्याच्यावर उपाययोजना याबाबत आपण त्यांना विस्तृतपणे आपल्या कालेलकर नाट्यगृहामध्ये प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. त्यांनी त्याच्यामध्ये विविध शंका विचारल्या, त्यांचं निरसन केलं आणि खरोखर ते हा प्रकल्प सत्यात त्यांच्या ठिकाणी सुद्धा उतरवू शकतात, त्याला मूर्तरूप देऊ शकतात असा त्यांना एक विश्वास निर्माण झालेला आहे. हेच या वेंगुर्ल्याच्या शून्य कचरा मोहिमेचं यश म्हणण्यात हरकत नाही. ह्याच प्रकल्पातून प्रेरणा घेऊन त्यांच्या ठिकाणी हा प्रकल्पसुद्धा 100% यशस्वी होईल याबद्दल मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. वेंगुर्ला शहराचा कचरा डेपो म्हणजे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ इथं भेट दिल्यावर जे काम नगर परिषदेनं केलेलं आहे त्यामुळे कचरा ही समस्या नसून उत्पन्न मिळवण्याचं स्रोत देखील आहे. अशा कचरा डेपो मध्ये येणाऱ्या मान्यवर जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात हे बघून आमदार उल्हास यशवंत तुयेकर आश्चर्य व्यक्त करत वेंगुर्ला प्रमाणे आपण गोव्यामध्येही असा प्रकल्प उभारण्यासाठी मार्गदर्शन घेऊन प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आज आम्ही मुद्दाम आम्हाला कोणीतरी सांगितलं की तुम्ही वेंगुर्ला जाऊन एक वेगळा बघा की ते लोक कसे कचरा सेग्रेशन करतात आणि कचऱ्यापासून काय काय त्यांना उत्पन्न मिळतं आणि ते किती स्वच्छ त्यांचे ते ठिकाण आहे आणि त्या आजूबाजूला घरं आहे ते एक बघायला यावं असं कोणीतरी आम्हाला सांगितलं. त्यामुळे मी आज मुद्दाम इकडे भेट दिलेली आहे आणि खरोखर पाहून खूप आनंद झाला की वेंगुर्ला नगर परिषदेने खूप मेहनत कष्ट घेऊन हे वेंगुर्ला शहर नंबर वन केलेलं आहे, कचरामुक्त केलेलं आहे आणि त्यांना सरकारतर्फे बक्षीस पण मिळालेलं आहे. हे ऐकून खूप सुंदर आणि एक अभिमान वाटतो की आज आम्ही त्यांच्या या प्लांटवरती आलेलो आहे आणि प्लांटवरती आम्ही बघितलं मशिनरी
कशा चालतात, त्यामध्ये कचरा कसा घालतात, ते सेग्रेशन कसे करतात, प्लास्टिक कसे सेपरेट असतात, ग्लास बॉटल कसे सेपरेट असतात, आणि त्यांना इथले लोक येऊन ते किती पैशामध्ये विकत घेतात, आणि ते सारं बनते, ते सारंसुद्धा ते विकतात 10-12 रुपया किलोमध्ये. आणि आज आम्ही बघितलं की त्यांना लाईटची सुद्धा त्यांना गरज पडत नाही. त्या कचऱ्यापासून ते बायोगॅस उत्पन्न होते आणि त्यामधून हे सर्व प्लांट चालू होतो. हे सुद्धा बिन खर्चाशिवाय हे होत आहे. फक्त कर्मचाऱ्यांना तेवढाच खर्च होतो. हे पाहून खूप चांगलं दिसलं की आम्ही पण असा प्रयोग करण्याचा विचार मनात आलेला आहे. आम्ही मुद्दाम त्यासाठी आमच्या पंचायतीचे मेंबरला आणलं होतं. ते पण त्यांना सुद्धा खूप चांगलं दिसलेलं आहे. आणि अवश्य वेंगुर्ल्याचे हे आम्ही काहीतरी घेऊन आम्ही गोव्यामध्ये जाऊ आणि गोव्यामध्ये सुद्धा असं काहीतरी करून आमचं गाव सुद्धा स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आज मुद्दाम आम्हाला CO म्युन्सिपालिटीचे सर्व सभासद कर्मचारी वर्गाने आम्हाला चांगलं आमचं स्वागत केलेलं आहे आणि त्यासाठी दिवसभर आमच्या बरोबर ते ठिकठिकाणी आम्हाला फिरून दाखवलं आहे. त्यासाठी त्यांचे पण आभारी आम्ही आहोत आणि परत त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. तसं शहरामध्ये ते आमचे प्लांट बी चालू आहे. आम्ही शहरामध्ये पडत नाही, आमची पंचायतमध्ये पडत. तिथे थोडं प्रॉब्लेम असतो. शहरामध्ये आमचे म्हणजे ज्या आमची राजधानी आहे, मग कलंगूट एरिया आहे, मग टुरिस्ट येतात, त्या स्पॉटमध्ये आमच्या टुरिझम डिपार्टमेंटामार्फत ते चांगलं काम असतं. त्या तिथे काही प्रॉब्लेम होत नाही. फक्त पंचायत एरियामध्ये थोडं प्रॉब्लेम असतो, कारण त्यांना जागा मिळत नाही. लोक तक्रार करतात की इकडे जर प्लांट घातला तर आम्हाला वास येणार. मग मुद्दाम आम्ही हे बघायला आलो आणि आज आम्ही या प्लांटामध्ये आम्ही जेवण करणार आहे. हे सुद्धा आम्ही गावामध्ये लोकांना सांगणार आहे. म्हणजे लोकांचा एक मनात एक भीती आहे की प्लांट घातला तर वास येतो. पण मी आम्ही बघितले तर की चारही बाजूला घरं आहे आणि लोकांची मी प्रतिक्रिया मी बघितली की लोकांना तर कुठला त्रास होत नाही. हे आम्ही आमच्या लोकांना पटवून देणार आहोत. तसं आमच्या गोव्यामध्ये थोड्या पंचायतीचे सुद्धा संपूर्ण कचरा विल्हेवाट करतात. थोडक्यात पंचायती आहे, त्यांना जागा न मिळाल्यामुळे एक थोडं प्रॉब्लेम होत आहे. आज आम्ही एक शॉर्ट जागेमध्ये जाऊ असं आम्ही करू शकतो. हे आम्ही पाहिलं आहे, त्यांचं हे आम्ही बघून अवश्य आम्ही काहीतरी सुधारणा करणार आहोत. निवडणूक होऊन जवळ 15 महिने झाले, परंतु मी सरपंच पदा ताबा घेतलेला जवळजवळ 1 महिना झाला आहे फक्त. आणि या 1 महिन्यात आम्ही हा कचऱ्याचा प्रश्न प्राधान्य क्रमाने आम्ही हातात घेतलेला आहे. कारण आमची जी एरिया आहे दवली तिकरपाली, ही एरिया मडगाव आमची म्युन्सिपाल्टी आहे त्याच्या अगदी जवळच आहे. ग्रामीण असून सुद्धा शहरीत आहे ती एरिया. आणि ओल्या कचऱ्याचा प्रश्न फार जटिल आहे. लोक काय करतात, पिशव्यामध्ये वगैरे ओला कचरा भरतात आणि तो आणून रस्त्याच्या कडेला फेकतात. त्यामुळे इतकी समस्या जटिल झाली होती की आम्ही हा विषय प्रथम घेतला आणि आमचे जे पंचसदस्य 23 राज्याध्यक्ष आहेत ते त्यांना या विभागाची प्रथम माहिती होती. त्यांनी आम्हाला इथं येण्यासाठी आग्रह केला आणि आमचे आमदार माननीय आमदार श्री उल्हास लोहेकर यांच्या प्रयत्नामुळे त्यांनी मदत केल्यामुळे त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे आम्ही आज इथं आलो गेलो आहोत. आणि हा प्रकल्प जो आम्ही पाहिला आहे तो आमच्या आमदारांनी त्याच्यावरती डिटेल भाष्य केलेलं आहे. खरं म्हणजे ह्या प्रकल्पाला खरोखरच आम्ही भारावून गेलेलो आहे. कारण आम्हाला माहीतच नव्हतं की ह्या प्रकारे सुद्धा असा प्रकल्प होऊ शकतो. आम्हाला फक्त माहीत होतं काय की ओला कचरा जो पिशवीमध्ये भरला जातो किंवा फेकला जातो फक्त घाण आणखी घाणच. पण इथं आल्यानंतर कळलं की आम्हाला त्यातून सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं विश्व निर्माण करता येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यावरती आता आम्ही गेल्यानंतर आणि ह्या आता येताना आम्ही काय केलं, येताना आम्ही आमच्या VDC कमिटी मेंबर्स, गार्बेज कमिटी मेंबर्स आणि काही गृहिणी पण आणलेल्या आहेत, जेणेकरून आम्हाला हा प्रकल्प पुढे नेताना आम्हाला त्यांची मदत होईल आणि आम्ही एक शिस्तवाद हा कार्यक्रम आम्ही पुढे नेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर मला आणखी एक दृष्टीने धन्य झाल्यासारखं वाटलं. कारण ह्या मातीतून नररत्न गेलेले आहेत. आमचं सुनील गावस्कर किंवा जयवंत दळवी, वि.स. खांडेकर, खानोळकर यासारख्या नावदले व्यक्ती म्हणजे वेंगुर्ला असं एक समीकरण आहे. आणि जे आम्हाला तिथं आम्ही पडद्यावरती पण पाहिलंय फार बरं वाटलं. आणि आम्ही इथं एकच नमूद करू शकतो की हा आता आम्ही गेल्यानंतर ह्याचं आम्ही पुढं जर नेलं तर त्याचं सार्थक होईल आणि आम्ही ते करणारच. कारण आमचे सर्व सभासद आग्रहीत आहे ह्याच्यावरती. इतकं आम्हाला या कचऱ्यावरती शिल्लक आहे की कुठेतरी व्हायला पाहिजे आणि मी करणारच. आणि यासाठी आम्ही वेंगुर्ल्यावासियांचे खरोखरच आभारी आहोत. सर्व दृष्टीने आम्ही इथं आल्यापासून आतापर्यंत आम्हाला जे काही त्यांच्याकडून मदत मिळाली, स्पेशली भारतीय जनता पार्टी मंडळकडून,
ती खरंच खरं मंडळ मदत वाकण्यासारखी आहे, आम्ही ती कधीच विसरू शकणार नाही. आणि खरं म्हणजे ही मदत इतकी झाली की त्या मदतीला जर आम्ही वेगळा स्वरूप देऊ शकलो म्हणजे काय, आम्ही त्याच्यानंतर गेल्यानंतर आमच्या गावामध्ये काही करू शकलो तरच त्याचं सार्थक होईल. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल. तळेरे गगन बावडा या राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. या मार्गावरील करुळ घाटातही रस्ता काँक्रीटीकरण होणार आहे. याकरिता पुढील 4 महिने हा घाट मार्ग बंद राहणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता अतुल शिवनिवार यांनी दिली आहे. आमचे वैभववाडी करस्पॉन्डंट श्रीधर साळुंखे यांनी त्यांच्याशी केलेली खास बातचीत पाहूया. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणजे करुळ तरळे मार्ग महामार्गाचं नूतनीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. आणि आपल्यासोबत या राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाचे विभागीय अभियंता माननीय शिवनिवार उपविभागीय अभियंता शिवनिवार साहेब आपल्यासोबत आहेत. आता ह्या घाटाच्या कामाला सुरुवात झालेली, एकंदरीत पुढील काही महिने या घाटात कशा पद्धतीने कामकाज सुरू होणार आहे आणि किती कालावधी असा घाटाच्या कामकाजासाठी लागणार आहे त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी शिवनिवार साहेब आहेत. शिवनिवार साहेब, म्हणजे सर्वात महत्वाचा मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा मार्ग आहे आणि याचं नूतनीकरणाचं काम रुंदीकरण होत आहे. जवळजवळ 250 कोटी रुपये मंजूर झाले आणि कामाला याच्या प्रारंभ झाला आहे. कशी कामाची प्रोसेस आहे आणि किती कालावधीत हे काम पूर्ण होणार आहे? हा जो प्रोजेक्ट आहे तरळे गगनबावडा कोल्हापूर याच्यातला हा एक पार्ट आहे. 35 किलोमीटरवरची लेंथ आहे, 0 ते 35,300. याच्यामध्ये वैभववाडीच्या आधी 5 किलोमीटरची लेंथ इन्क्लूड आहे, जी डॅमेज लेंथ आहे ती पहिले होत आहे. आणि घाटातली आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधली 5 किलोमीटर अशी 16 किलोमीटर लेंथ ती आहे. एकूण 21 किलोमीटरचं बांधकाम याच्यामध्ये प्रस्तावित आहे. आणि याच्यामध्ये हा 2 लेन पेवर शोल्डर म्हणून आहे. घाटामध्ये फक्त हा 2 लेन होत आहे आणि बाकी पोर्शनला हा 2 लेन पेवर शोल्डर. 2 लेन पेवर शोल्डर म्हणजे 10 मीटरची विड्थ असते आणि 2 लेन म्हटलं तर 7 मीटरची विड्थ घाटामध्ये. याच्यामध्ये हा अपग्रेडेशनमध्ये आहे. याच्या जिथे जिथे टर्निंग आहे किंवा हे आहे तिथे ब्रेस्ट वॉलचं प्रपोजल, ब्रेस्ट वॉल वगैरे घेण्यात आलेली आहे आणि व्हॅली साईडला रिटेनिंग वॉल असे नवीन पूर्ण बांधकाम होत आहे. आणि हा महत्त्वाचा म्हणजे हा टोटल काँक्रीट रोड आहे, याच्यामध्ये डांबरीकरणाचा भाग कुठेच नाही आहे. आणि जे जुने पूल आहे, पाईप कलवट आहे, ते सगळे नव्याने बांधण्यात येणार आहे असा हा टोटल प्रोजेक्ट आहे. आणि याची जी सिव्हिल कॉस्ट होती ती 180 कोटीची होती, ते बिलो जाऊन ते 110 कोटीला ते काम मंजूर झालेलं आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरला एक त्याची वर्क ऑर्डर पण इश्यू झाली आहे, त्यांनी काम 1 महिना झाला काम सुरू केलेलं आहे. कामाची प्रगती पण एक त्यांचं समाधानकारक आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न डिपार्टमेंटचा आहे. साहेब, आता करुळ घाटात हे काम सुरू झालं आहे. आता सध्या आपण बघितलं तर दरडी तोडण्याचं वगैरे काम आहे. ऍक्च्युली हा घाट देखील काही दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे असे आपण काही याच्यामध्ये आपण दरडी वगैरे किती दिवस राहणार आहे? आपण 4 महिन्याचा कालावधी घेतोय बंद राहण्याचा, ज्याच्यामध्ये पूर्ण करुळ घाटचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आपला. आणि तसा आमचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांना आम्ही सादर केलेला आहे. त्यांनी त्यांच्या रिपोर्ट त्यांनी का तहसील प्रांतांकडून वगैरे रिपोर्ट मागवलेला आहे, त्यांचा रिपोर्ट प्राप्त होतात. आपल्याला करुळ घाट काही कालावधीसाठी बंद करण्याची ते आपल्याला अधिसूचना निर्गमित करण्यात आली. ज्या आपण कालावधी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवले 4 महिन्याचा, त्या 4 महिन्यात हा घाट पूर्ण वाहतुकीस सुस्थितीत होणार आहे का? सध्या आम्हाला जे कंत्राटदारांनी जे शेड्यूल दिलेला आहे त्याप्रमाणे त्या शेड्यूलप्रमाणे आम्ही ती मागणी केलेली आहे. त्यांनी 1 एप्रिलपर्यंत आम्हाला मागितलेलं आहे करुळ घाट बंद करू नये वाहतुकीसाठी, तर लवकरात पावसाळ्याच्या आधी त्यांचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. नेमका घाट हा वाहतुकीसाठी केव्हा बंद होणार? कारण वाहन चालकांना म्हणजे अशी संदिग्ध आहे की 1 डिसेंबरपासून हा घाट बंद होणार आहे होता, पण अजून ती परवानगी आली नाही. त्यांची परवानगी केव्हाही येऊ शकते या 2-4 दिवसांमध्ये. तशी परवानगी आल्यानंतर त्यांनी दिलेल्या तारखेपासून आम्ही बंद करू. आता आपण सांगितलं की पहिल्या टप्प्यामध्ये जो काय 21 किलोमीटरचा घाट होणार आहे, त्यानंतर पुन्हा घाट त्याच्यामध्ये 21 किलोमीटर नाही हा, त्याच्यामध्ये 16 किलोमीटरचा म्हणजे 11 किलोमीटरचा घाट आहे. 5 किलोमीटरमधली कोल्हापूरमधली लेंथ आहे आणि 5 किलोमीटरमधली ती वैभववाडीच्या आधी नाथबडे भागातली लेंथ आहे. पण जो त्याच्यानंतर जो उर्वरित जो भाग आहे सर, हा तो पुढच्या वर्षी त्याचं प्रोसेस सुरू झालेला आहे. त्याचं एस्टिमेट वगैरे मंजुरीसाठी सादरही झालेलं आहे आणि लवकरच त्याचं मंजुरी प्राप्त होऊन त्याची टेंडर प्रोसेस सुरू होईल. मला वाटते
या 4-6 महिन्यामध्ये ते पण काम सुरू करण्याच्या तयारीने प्रश्न राहील. बाकीची उर्वरित सर शेवटचा प्रश्न आहे हा काय म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहे याच्यावरती कुठेतरी टोल वगैरे असणार आहे का? नाही, टोलचा प्रस्ताव नाही आहे कुठेच. टोलचं याच्यात काही प्रस्तावित नाही आहे कुठेच. त्याच्यामुळे मला वाटतं टोलचा काही विषय नाही आहे सध्या. धन्यवाद साहेब. हे होते शिवनिवार साहेब, यांनी सांगितलं की 4 महिन्यासाठी हा करूळ घाट बंधारण आहे. त्या 4 महिन्याच्या कालावधीत हा घाटचं काम पूर्ण करून वाहतुकीस सुस्थितीत होईल अशी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण जो सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा जो हा महामार्ग आहे हा पहिल्या टप्प्यातला हा मार्ग येत्या काही महिन्यात पूर्ण होईल याची त्यांनी येथे शाश्वती देखील दिलेली आहे. कॅमेरामॅन साहिलसह श्रीधर साळुंके, कोकणसात लाईव्ह, वैभवाडी. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. करूळ घाट राहणार बंद. राजकोट किल्ल्याचं बदललं स्वरूप. आणि चैत्यभूमीत महामानवास अभिवादन. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.